निरोप नाही मग मी कशाला येऊ म्हणणाऱ्या अधिष्ठातांना घेतले फैलावर. लोकांशी निगडीत वैद्यकीय विभागाला गांभीर्य नाही, डॉक्टर ओमप्रकाश शेट्टे. आयुष्यमान भारत योजना लवकरच सुरू होत आहे, त्यासाठी रुग्णालयाच्या अडीअडचणी आणि प्रशासकीय कामकाज याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. मात्र शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर ननंदकर बैठक संपल्यानंतर उशिरा धावत धावत आले. त्यांनी मला निरोप नसल्याचे सांगितले, मात्र प्रत्यक्ष त्यांना रीतसर निरोप देण्यात आला होता. आयुष्यमान भारत योजनेचे प्रमुख ओमप्रकाश शेट्टे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती. बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त सुनील पवार, आरोग्य अधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील सहभागी रुग्णालयाचे प्रमुख उपस्थित होते. मात्र याच बैठकीला शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर ननंदकर नव्हते. एका योजनेत शासकीय रुग्णालयाने चांगले काम केल्याबद्दल त्यांचा सत्कार करायचा होता, मात्र नाव पुकारल्यानंतर असं समजलं की ते आलेच नाहीत. अखेर कोणीतरी त्यांना निरोप दिल्यावर अधिष्ठाता धावत पळत जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांना विचारणा केल्यावर त्यांनी मला निरोप नाही मग मी कशाला येऊ अशी भूमिका घेतली. त्यावर ओमप्रकाश शेट्टे यांनी गांभीर्याने दखल घेऊन निवासी जिल्हाधिकारी यांना विचारणा केली. त्यानंतर डॉक्टर ननंदकर यांना मेडिकल ऑफिसरकडून निरोप पाठवला असल्याचं स्पष्ट झालं. त्यावर ओमप्रकाश शेट्टे यांनी अधिष्ठाता डॉक्टर ननंदकर यांना चांगलेच फैलावर घेतले. सामान्य लोकांच्या अत्यंत महत्त्वाच्या आरोग्याशी संबंधित असणाऱ्या बैठकीला जिल्ह्यातील सर्व प्रमुख उपस्थित असताना अधिष्ठाता उपस्थित नाहीत. वैद्यकीय शिक्षण विभागाला का गांभीर्य नाही असे शेट्टे यांनी ननंदकर यांना सुनावले. त्यानंतर मिळालेले प्रमाणपत्र त्यांना केवळ औपचारिकता म्हणून बक्षीस प्रमाणपत्र दिले गेले. इतिहासामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना आणि पंतप्रधान जनआरोग्य योजना म्हणजे प्रधानमंत्री अर्थात आयुष्मान त्याचं एकत्रीकरण करत सामान्य लोकांना जास्तीत जास्त लाभ द्यावा अशी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची असलेली ही योजना सर्वंकष करण्यासाठी आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घेतला आणि या समिती स्थापन करून त्याची प्रमुख पदाची जबाबदारी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख म्हणून त्यांच्या कार्यकालात केलेल्या कामाचा अनुभव जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ मिळावा म्हणून आपण माझी नियुक्ती करण्यात आली आणि या नियुक्तीचा लाभ सर्वसामान्य लोकांना जास्तीत जास्त देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यासाठी राज्याचा दौरा हा माझा संवाद दौरा आहे. या दौऱ्याच्या अंतर्गत रुग्णालयांच्या अडचणी, रुग्णांच्या अडचणी, आमच्या जिल्ह्याच्या अडचणी, प्रत्येक ठिकाणी भौगोलिक परिस्थिती बदलत गेल्याच्या नंतर वेगवेगळ्या अडचणी निदर्शनास आल्या. अनेक ठिकाणी सगळ्यांना बोलतं करून या योजनेचा आढावा घेत असताना विविध माहिती समोर आली, त्यामुळे याचा समन्वय साधण्यासाठी आणि पॅकेजच्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली. 2012 महात्मा ज्योतिबा फुलेचे पॅकेज वाढले नाहीत, ते वाढवण्यात यावेत अशा पद्धतीच्या सूचना आणि विनंती रुग्णालयांच्या प्रतिनिधींनी सर्वांनी केली. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं, आरोग्य यंत्रणेच्या वतीनं असलेल्या अधिकाऱ्यांनी देखील यामध्ये आज थोड्याफार गोष्टीनं समन्वय साधण्याचा चांगला प्रयत्न केला. म्हणून आज मला खूप चांगला आनंद झाला की सांगली जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी काम चांगलंच आहे. 49% आयुष्मानचे कार्ड जनरेट झालेत, 51% राहिलेत. मिशन मोडवरती काम करण्याचा निर्णय जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक छोटी समिती स्थापन करण्यात आली. महानगरपालिकेचे प्रतिनिधी स्वतः सीओ मॅडम, महानगरपालिकेचे आयुक्त RDC मॅडम, सगळे सर्वजण या मीटिंगला सर्वंकष असे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये बऱ्यापैकी कार्ड जनरेट करण्याची ही मोहीम तीव्र करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये 100% कार्ड जनरेट होतील आणि 2 महिन्यामध्ये 28 जुलै 2023 शासन निर्णयानुसार झालेले आयुष्मान प्रत्यक्षात लोकांना अनुभवायला मिळेल. खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही याच्यामध्ये काम करू अशी अभिलाषा व्यक्त करतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.